मुंबई महापालिका आरक्षण सोडतीपूर्वीच भाजपनं आक्षेप घेतला आहे. आमदार मिहीर कोटेचा यांनी महापालिका आयुक्तांना पत्र लिहिलं आहे. गेल्या 3 निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षण नसलेल्या वॉर्डाला नियमानुसार ओबीसी आरक्षित म्हणून घोषित करावं लागतं. मात्र या नियमांचं उल्लंघन होत असल्याचा आरोप मिहीर कोटेचा यांनी केला आहे. ओबीसी आरक्षण सोडतीत नियमांचं उल्लंघन होत असल्यास मुंबई हायकोर्टात जाण्याचा इशाराही भाजपनं दिला आहे. तीन निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षण नसलेल्या वॉर्डाला ओबीसी आरक्षित घोषित करा, हायकोर्टात जाण्याचा भाजपनं इशारा दिलेला आहे. मुंबईत आरक्षण सोडतीपूर्वी मिहीर कोटेचा यांनी आक्षेप घेतलेला आहे. त्यांनी आयुक्तांना पत्र लिहिलेलं आहे. भाजपचे आमदार मिहीर कोटेचा स्वतः आपल्यासोबत आहेत. मिहीरजी, तुम्ही आयुक्तांना पत्र लिहिलंय, काय म्हणणं आहे तुमचं? हे बघा, हे जे आधारावरती ओबीसी डिफॉल्ट रिझर्वेशन जवळपास 53 वॉर्डामध्ये यांनी केलेलं आहे, बर, तो डेटा महानगरपालिकाचे काही ठराविक अधिकारी यांनी एका पर्टिक्युलर पॉलिटिकल पक्षाला फेवर करण्यासाठी चुकीचा डेटा पाठवलाय. आणि काल आम्ही जाऊन एक केस स्टडीचे एव्हिडन्स सुद्धा दिलेले आहेत. बर, म्हणजे पुरावे देऊन आपण आयुक्तांसमोर हे सांगताय किंवा मांडू पाहताय की कसा घोळ झालाय? एक्झॅक्टली. आणि मग मागणी मिहीरजी आपली काय आहे? आयुक्तांना आणि राज्याचे निवडणूक जे मुख्य अधिकारी आहेत UPS मदान, बर, या दोघांना आम्ही काल एक डेलिगेशन घेऊन डिटेल्स दिली होती की कशा प्रकारे तुम्ही जे फॉर्म्युला बनवलंय की गेल्या 3 निवडणुकात जे वॉर्ड हे एकही रिझर्वेशन मध्ये आले नाही त्या वॉर्डात कशा प्रकारे डिफॉल्ट रिझर्वेशन होणार. पण आमची माहिती आहे, काल आम्ही केस स्टडी आणि पुरावे दिले की 2007 तो वॉर्ड माटुंग्याचा ओबीसी होता, भारतीय जनता पक्षाचे गोवर्धन चव्हाण तिकडचे नगरसेवक होते, बर, पण महानगरपालिकांनी जे डेटा दिलाय निवडणूक आयोगाला त्याच्यात ते जनरल कॅटेगरी दाखवलंय. आणि आम्ही मतदार यादी घेऊन एक एक मतदार मार्क करून 23,819 मतदार हे कॉमन आहे याचे पुरावे पण आम्ही दिलेले नक्की. मिहीरजी, आता बघायचं कशी दखल घेतली जात आहे आयुक्तांकडून किंवा निवडणूक आयोगाकडे आपण धाव घेतली आहे त्यांच्याकडून. धन्यवाद मिहीरजी, आपण सविस्तर प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. सोडत सुरू झालेली आहे, तिथली ही दृश्य आहे. सोडती आधीच आक्षेप घेतलेला आहे भाजपनं. 139 निवडणूक आयोगाकडे दाद मागितलेली आहे, त्याच्याबरोबर आयुक्तांनाही पत्र लिहिलं आहे. मुंबईत आरक्षण सोडतीपूर्वी भाजपने आक्षेप घेतलाय, पण आरक्षण सोडत सुरू झालेली आहे. 162 165